शॉल आणि श्रीफळ देऊन ज्येष्ठ स्वातंत्र्यता संग्राम सेनानी लीलाताई चितळे यांचं स्वागत या ठिकाणी होतं. आमंत्रित करण्यात आलेला आहे पण नुदनताही आपण एवढा परिचय करून दिलेला आहे की मला असं वाटतं की आता जर जास्त जर मी न बोलता एक थोडक्यात सरांचा परिचय देतो. वडिलांच्या नावाने वॉरंट आला, चुकीचा वॉरंट होता तो, त्यांच्या वडिलांच्या नावावर नव्हता, परंतु त्याच वेळेला त्यांनी शपथ घेतली की मी पोलीस खात्यात जाऊन गोरगरीब जनतेची सेवा करीन आणि कुठल्याही गोरगरीब जनतेवर किंवा ज्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही असे माणसं निवडून त्यांनी हे पोलीस प्रशासन सेवेत स्वतःची निवड केली आणि 1989 पासून ते महाराष्ट्र पोलीस दलात भारतीय पोलीस सेवा या अंतर्गत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अगोदर सुरुवातीपासून पंढरपूर, उस्मानाबाद, लातूर, चंद्रपूर, जळगाव, नागपूर, पुन्हा नागपूर, सोलापूर, मुंबई आणि सध्या नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून काम करीत आहे. सरांना 2000 मध्ये स्पेशल सर्व्हिस मेडल, त्यानंतर 2005 मध्ये इंडियन पोलीस मेडल, त्यानंतर 2005 मध्ये पुन्हा इंटरनल सिक्युरिटी मेडल, DGP इन्सिग्निया 2005. 2005 हे मला असं वाटतं सर आपल्या कालखंडातील फार महत्त्वाचं वर्ष होतं. त्यानंतर 2013 मध्ये प्रेसिडेंट मेडल, त्याच्यानंतर स्पेशल अवॉर्ड महाराष्ट्र स्टेट उर्दू साहित्य संमेलन अकॅडमीतर्फे 2014 मध्ये मिळालं. सर आपण या अवॉर्डसोबतच लोकांना उपयोगी पडेल असे काही पुस्तक पण लिहिले आहे, त्यात माइंड मॅनेजमेंट, द ग्रेट माइंड मॅनेजर्स ऑफ द वर्ल्ड, महाभाष्य और ध्वनी विचार, आणि त्यानंतर मागच्याच वर्षी त्यांनी सर्वे भवंतु सुखंतु या पुस्तकाचं पण एक विमोचन केलेलं आहे. नागपूर शहरातील बऱ्याच लोकांनी त्याचं वाचनसुद्धा केलेलं आहे. आदरणीय सर, आपण 1993 मध्ये कार्यरत असताना लातूर उस्मानाबाद भागात कार्यरत असताना किल्लारीचा भूकंप हा जगप्रसिद्ध भूकंप झाला होता. त्यावेळेला सरांनी तिथलं सगळं मॅनेजमेंट बघितलं होतं आणि त्यामुळेच आजही इंडियन पोलीस अकॅडमीमध्ये सरांना दरवर्षी 2 दिवस नवीन जे IPS झालेले असतात त्यांना मॅनेजमेंट अर्थक्वेक मॅनेजमेंटसाठी सर 2 दिवस जाऊन लेक्चर देत असतात. होमड्रॉपच्या बाबतीत सरांच्या मनात अशी संकल्पना होती की माझी मुलगी, माझी बहीण, माझ्या घरची लेडीज ही कुठे जर बाहेर जाते तिच्याबद्दल मी जागरूक राहायला पाहिजे आणि अशा जर नागपुरात जर कोणाच्या मुली, आया, बहिणी जर येऊन राहत असेल त्यांना एक नागपूर पोलिसांबद्दल आदर असावा, आपल्या कुटुंबियांचा एक भाग असावा म्हणून सरांनी ही होमड्रॉप योजना सुरू केलेली आहे. सर आपण राबवलेली जी होमड्रॉप संकल्पना आहे निश्चितपणे नागपूर शहर पोलीस दल ही पुढे नेण्यास सक्षम आहे. फक्त आपल्याबाबत एवढंच सांगतो
की कश्तियाँ उन्हीं की डूबती है जिनके ईमान डगमगाते हैं, जिनके दिल में नेकी होती है, उनके आगे मंजिलें भी सिर झुकाते हैं। धन्यवाद। दंत आपुलकीने आणि हिरवीने हा कार्यक्रम पोलीस अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलं, ते नूतन तयारी रेवतकर मंचावर उपस्थित, डी सी पी निर्मला विनीता, डी सी पी मसाळ मागणेकर चिन्मय, आपलं सर्व पोलीस अधिकारी इथे उपस्थित, सर्व महिला मंडळाचे पदाधिकारी सदस्य, तसेच सर्व इतर बंधून भगिनींनो, सर्वप्रथम मी रेवतकर ताई यांचे आभार मानतो की तुम्ही आमची एवढी मोठ्या संख्येने, मला वाटते नागपूरमध्ये पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार झालेला आहे। तसं हा मोमेंटो आणि शॉल ह्याचे तेवढे महत्त्व नाही आहे, महत्त्व आहे तुमची भावनाची। आणि या प्रसंगी मी सांगू शकतो की ज्यावेळेस हैदराबादची घटना झाली होती त्यावेळेस नूतन ताई, त्यांची मुलगी कुठे आहे, मुलगी, आणि हे सगळे आमच्या ऑफिसमध्ये आले। आणि खरं त्यांची मुलीने मला सांगितलं की साहेब, रात्री जर कुठे लेडी एकटी असेल तर त्याला पोलीस काय करू शकतात, त्याला घरी कसे पोहोचवायचे। मग आमच्या डोक्यात आलं की दर तासाला कमीत कमी 40 ते 50 व्हेकल्स पोलिसाचे सिटीमध्ये फिरत राहतात, त्यामुळे आपण त्याला थोडं ट्युनिंग केली आणि आपण होम ड्रॉपची योजना सुरू केली तर रात्री आपला प्रत्येक पोलिशाल एल पी सी असते त्यांना त्यांना जॉब ड्रॉप करू शकतात। आणि त्या वेळेपासून, त्या क्षणापासून आमच्या डोक्यामध्ये होम ड्रॉपची कल्पना आली आणि आम्ही लगेच हे गेले आणि आम्ही लगेच वायरलेस केलं आणि पूर्ण देशामध्ये तो न्यूज व्हायरल झाला। त्यामुळे त्याची सुरुवात असं जर बघितलं तर रेवतकर ताईची मुलगीने जे सांगितलं आणि त्यांचे डेलिगेशन जे आलं त्यापासून खरंच सुरू झालेलं आहे। आणि तुम्हाला मी सांगतो, आमचं गाव बिहारमध्ये खेडेगाव आहे, छोटा गाव आहे, पण त्या गावामध्ये सुद्धा सोशल मीडियावर काही लोकांना ते न्यूज आलं आणि तुम्हाला माहिती आहे की गावाचे मुलगा आहे, पेज झालेला आहे, तर त्यांना आमचं न्यूज जर बिहारमध्ये जातो तर हमखास लोक आमच्याकडे पाठवतात। आता असेंब्लीच्या वेळेस नीलमताई गोरणे, आपला जे उपसभापती आहेत विधान परिषदचे, त्यांनी दोनदा स्पेशली याचे मेन्शन केलं की नागपूर पोलिसांचे मी अभिनंदन करते की नागपूर पोलिसांनी महिलांसाठी होम ड्रॉप सुरू केलं। आणि ही आपण नुसतेच सुरू केलं नाही, आमचे सर्व अधिकारी कर्मचारी अतिशय हिरिरीने हे काम करतात आणि लोकांची इच्छा असते की पोलीस आमच्या घरी येऊ नये, कारण की पोलीस आले म्हणजे कटकट। पण तुमच्याकडचे जे अधिकारी आणि एल पी सी लेडीला घरी जाऊन सोडतात त्यांना विचारा, त्यांच्याबद्दल एवढे आपुलकीने लोक बोलतात आणि बरेच ठिकाणी त्यांना चहा पाजून पाठवतात घरून की आमच्या मुलीला किंवा आमच्या इस्त्रीला हे लोकांनी घरी आणलेलं आहे, त्यामुळे हे खूप चांगलं गोष्ट आहे। या प्रसंगी मला जपान जे पोलिसांची आठवण येते, जगामध्ये जेवढी पोलीस आहे सगळे पोलिसांमध्ये सगळ्यात जास्त पब्लिक रेटिंग ज्या पोलिसांची आहे ते जपान पोलिसांची आहे। सगळ्यात जास्त जपानचे जे पब्लिक आहे ते जपानचे पोलिसाला मानते। तिथे असं सांगण्यात येतात की एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारी जर सांगितलं तर तेच लोक ऐकणार आणि एक मोठे मंत्री म्हटले ते ऐकणार नाही, एवढे पोलिसांचे आहे। तर त्याचे मागे असं कारण आहे की तिथलं जे पोलीस आहे लोकांच्या सोशल जीवनामध्ये सम्मिलित होते। जपान पोलीस असं नाही आहे की फार मोठे डिटेक्शन करते आणि लाठी भाजते असं नाही। जर तुमची गाडी पंक्चर झाली असेल तर जपानचे प्रत्येक पोलिसाचे पेट्रोलिंग वाहनमध्ये पंक्चर काढायचे मशीन असते, ते कॉन्स्टेबल उतरतो आणि त्यांचे पंक्चर काढून देतो। जर कोणाच्या घरी समजा की लग्न असेल तर तो पोलीसला इन्व्हाइट करतात ते स्पेशली आणि ते पोलीस जातात। कोणाच्या घरी मृत्यू झाला तर पोलीस जातात। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणी मुलामुलीचे लग्न होत नसेल तर चौकीमध्ये येऊन लोक नोंदवतात। मला असं वाटतं उद्यापासून, मला वाटतं उद्यापासून आपला भरोसा सेलमध्ये मॅरेज करू सुरू करायला पाहिजे। म्हणजे लोकांचे पोलिसांवर एवढी आपुलकी आहे, एवढे प्रेम आहे। आणि खरं पोलीस जे आहे, पोलिसांची इमेज कसं सुधरेल, पोलिसांबद्दल लोकांच्या कसं चांगला वाटेल, कारण की पोलीस लोकांच्या जीवनामध्ये सामील व्हायला पाहिजे।
हा जो आपण होम ड्रॉप सुरू केलं याच्याबद्दल दिल्लीचे एक चॅनलने एक डिस्कशन ठेवलं त्या ठिकाणी आणि त्यामध्ये एक रिटायर्ड पोलीस ऑफिसरला बोलवलं. मी ते बघितलं नाही पण मला तिथले पत्रकार सांगत होते आणि सगळ्या लोकांना विचारलं की हे जे होम ड्रॉपची सुविधा आहे हे काय आहे आणि इतर ठिकाणी का सुरू होऊ शकत नाही. तर त्यामध्ये त्या पोलीस ऑफिसरने असे सांगितलं की साहेब हे होम ड्रॉप करणे पोलिसांचं काम नाहीये, पोलिसांचं काम आहे गुन्हा झाला म्हणून जाऊन हे करायचे. तर त्याच्यावर सगळे लोक त्याच्यावर चढले आणि सांगितलं की असं नाही आहे, तुम्ही काय गुन्हा व्हायची वाट बघता का? एखादा एकटी स्त्री आहे, ती स्त्री जर कुठे एकटी आहे आणि पोलिसाला फोन करते तर तुम्ही असं सांगणार का नाही नाही तुम्ही येणार नाही एकदा गुन्हा झाला ते? त्यामुळे हे आपलं मानसिकता बदलायला पाहिजे. एक काळ होता की अंग्रेज लोकांनी हा पोलीस बनवलं आणि पोलिसांचे त्यावेळेस उद्दिष्ट होतं अंग्रेज लोकांची सत्ता टिकून यायची. आज अंग्रेज जाऊन 17 वर्ष झाले त्यामुळे आज पोलीस आपला मित्र आहे ही भावनाने आपण जर काम केलं तरी आपण लोकांच्या मनामध्ये एक प्रेम निर्माण करू शकतो. आम्ही नेहमी लोकांना सांगतो की हमें क्या खबर थी ऐसे भी जमाने आएंगे, हमें क्या खबर थी ऐसे भी जमाने आएंगे, हमारा कत्ल होगा हम ही कातिल का लाएंगे. इन जमाने वालों ने हमारे साथ क्या मुंसिफी की है, मुंसिफी मान तो न्याय ला जस्टिस ला. इन जमाने वालों ने हमारे साथ क्या मुंसिफी की है, हमारा कत्ल हुआ कहे खुदकुशी की है. पण मला वाटते नूतन ताईने ह्या गोष्टीला संपून टाकलं. आता मला वाटते याच्याऐवजी मला दुसरा शेर बनवावा लागेल. आणि खरं मी बघितलेलं आहे की पब्लिकच्या सोबत आपण जर काम केलं, पब्लिकच्या सोबत मिसळून आपण काम केलं, आपला इगो बाजूला ठेवून आपण काम केलं तर आपल्याला लोक खूप मानतात. लोकांच्या मनामध्ये आपण जर प्रेम निर्माण केलं, हे बघा एखाद्या माणसाच्या घरी खडफोडी झाली ते तुम्ही डिटेल करून जेवढे लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण करू शकत नाही तेवढ्या लोकांना चांगली वागणूक देऊन भावना निर्माण करू शकता. मला असं वाटतं की जगामध्ये एकच जादू आहे, तुम्हाला सांगतो, दुसरा काही जादू नाही. एक जादू आहे शब्दाची जादू. ज्या माणसाला ही जादू कळली त्या माणसाने जग जिंकलं आणि ज्या लोकांना ही जादू कळली नाही ते हारले. त्यामुळे आपला भारतीय संस्कृतीमध्ये लिहिला त्याही शब्दाला ब्रह्म सांगितलेलं आहे. शब्द ब्रह्म नाद ब्रह्म, हा जो शब्द आहे हा ब्रह्म आहे आणि त्याचे प्रचिती प्रत्येक माणूस घेतो. घरामध्ये तुम्ही गेले आणि तुम्ही जर बायकोला चांगलं नाही बोलले किंवा बायको जर तुम्हाला चांगली नाही बोलली तर काय परिस्थिती होणार? आता आजच मी सकाळी एका ठिकाणी सांगत होतो की इथे ज्यावेळेस मी डिसिप्लिन ट्रॅफिक होतो 2001 ची गोष्ट आहे, त्यावेळेस एक इथले वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी ऑफिसमध्ये एक एक दोन दोन बाजेपर्यंत थांबायचे. मी सगळ्याचे हा माणूस किती हार्ड वर्कर आहे, आम्हाला एक दिवस नाईट टाइम करावं लागतं तर आम्हाला घाम फुटतो आणि हा माणूस किती हार्ड वर्कर आहे. नंतर कळलं की बायकोच्या भीतीमुळे पळून जातात घर सोडून. त्यामुळे भांडण जे होतो ना हा शब्द नव्हतो. आता मी 4 वर्ष काम केलेलं आहे, 3 वर्ष ADG प्रिझन म्हणून आणि 1 वर्ष DIG प्रिझन म्हणून. त्या ठिकाणी जे कैदी आहेत स्पेशली मर्डरचे कैदी, त्यामध्ये 70% जे मर्डरचे अपराध झालेले आहेत ते शब्दामुळे झालेले आहेत. आईला शिवी दिली रागाला मारून टाकलं, बायकोला शिवी दिली रागाला मारून टाकलं, ह्याच्याबद्दल चुगली केली रागाला मारून टाकलं. त्यामुळे शब्द जो आहे हा खूप महत्त्व ठेवतो. आम्हाला अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी मोठा मोठा मॉब आपण शब्दाने आणि त्यांना चांगलं बोलून घालवलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी एखादं चुकून शब्द निघालं तर आपल्या अंगावर दगड आलं. त्याच्यामुळे शब्द जे आहे ना खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, घरापासून मुलापर्यंत ऑफिसमध्ये वरिष्ठापर्यंत सगळ्या ठिकाणी शब्दाचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे लोकांशी बोलताना मी एवढे रिक्वेस्ट करतो की लोकांशी बोलताना व्यवस्थित वागला पाहिजे, व्यवस्थित बोललं पाहिजे. ठीक आहे आपल्याला खूप टेन्शन असतो, आपल्याला खूप राग असतो, आपल्याला 24 तास काम करावं लागतं, कधी आपल्याला फोन येतो काही, हे परकारी गोष्ट आहे. पण जो चांगला माणूस आहे त्याच्यासोबत आपलं बोलणं चांगलं पाहिजे. ठीक आहे गुन्हेगाराबद्दल तुम्ही कसे वागा मी त्याचा उपलब्ध नाही, पण एक सामान्य माणूस आपल्याकडे आला तर त्या माणसाला एवढी अपेक्षा असते की आम्हाला व्यवस्थित बोलावं आणि आपण व्यवस्थित बोलले तर आपण जग जिंकू शकतो. जेवढे मोठे मोठे मी बघितलं ऑफिसर झाले लीडर झाले सगळ्या लोकांनी सांगितलं की बोलणं खूप महत्त्वाचं आहे. हे जे रिअल मॅजिकल पॉवर जो आहे ना तो शब्दामध्ये आहे आणि शब्दाने आपण लोकांना जिंकू शकतो. त्यामुळे आपला नागपूर पोलिसा
जे मी हेड असून मला खूप गौरव वाटतं की नागपूर पोलिसाचे अधिकारी कर्मचारी यांनी खूप चांगले काम केलेलं. आता मी 30 वर्ष आमची सर्व्हिस झाली, महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये मी काम केलं, पण अजून मी तुम्हाला सांगतो की नागपूर पोलिसांचा मला खूप अभिमान आहे. आज मोठ्या युनिटमध्ये कमिशनरेटमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच नागपूर पोलीस आहे ज्या पोलिसाकडे एक सुद्धा 302 किंवा मर्डर अनडिटेक्ट नाही, सगळं डिटेक्ट आहे. आज आपला नागपूर पोलिसाचे 10% क्राईम काही कमी झालेलं आहे, 10% क्राईम कमी झालेलं आहे, आणि 6 मर्डर वाढलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा 39 मर्डर घरगुती कारणामध्ये. आता आज बघा, आज अजनीमध्ये घटना झाली, बायकोने नवऱ्याला मारलं, म्हणजे बायकोने याला पोलीस कसं थांबवणार आहे? पण जे प्रोफेशनल गुन्हेगार आहेत, जे सराईत गुन्हेगार आहेत, हे सगळे लोकांच्या नाकात आम्ही विसर घातलेलं आहे आणि हे सगळे लोकांना जेलमध्ये पाठवलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकांनी या ठिकाणी नाही आहे त्या बाहेर सो बोलून घ्यायला पाहिजे होतं. या ठिकाणी आपला ते MPD पाहिजे, काय नाव आहे, जगताप, ते सुद्धा लेडी ऑफिसर आहे, API जगताप आणि त्याच्यात API मिश्रा, हे दोन्ही लेडीज ऑफिसरने नागपूर शहरासाठी 41 लोकांचे MPDA पाठवून आम्ही सगळ्या लोकांना जेलमध्ये पाठवलो. सगळे जे बदमाश लोक ज्यांच्यावर 20 गुन्हे दाखल आहेत, 30 गुन्हे दाखल आहेत. आणि आनंदाची गोष्ट आहे की याच्यापैकी एक सुद्धा माणूस सुटला नाही ॲडवायझरी बोर्डमधून, हायकोर्टाने सुद्धा कोणाला सोडलं नाही. आमचे सगळे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी 13 मोकाची कारवाई केली आणि 13 मोकामध्ये 70 जे 88 गुन्हेगार आहेत नागपूरचे सगळे जेलमध्ये आहेत. आज आमचे ऑफिसर जर कोणाचं नाव घेतलं तर हे गुन्हेगाराला घाम पुरतो तुम्हाला सांगतो, आमच्याकडे रिपोर्ट येतो कोणी कोण. या ठिकाणी काही गुन्हेगार काम आपला गुन्हेगारी सोडून कुलरच्या धंद्यामध्ये लागले. एक परवा गुन्हेगाराला सांगतात साहेब आमच्यावर काही करू नका, मी घरी घरी जाऊन आपलं हे ACचे आता काम करतो आणि तुम्हाला लिहून देऊ तुम्ही काही. त्यामुळे हे जे मेहनत आहे, हे मेहनत आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचे परिणाम आहे की आज आपल्याकडे रॉबरी कमी झाले, घरफोडी कमी झाले, मारामारी कमी झाले, आपला गर्दी मारामारीचे गुन्हे सगळे गुन्ह्यामध्ये कमतरता आलेली आहे. तर हे आपलं नागपूरचे आहे आणि मी सगळ्याच ठिकाणी सांगतो की नागपूरचे पोलीस आज आपल्याकडे 2 इलेक्शन झाले, आपल्याकडे स्पेशली असेंब्ली सेशन आता झाले, आपल्याकडे हे आंदोलन चालू होतं CEE पुन्हा आपला इतर आंदोलन पुन्हा आपल्याकडे अयोध्या, पण सगळे लोकांनी एवढे आणि मेहनत केली यामध्ये नागपूरकरांचे सुद्धा मोठा वाटा आहे. कारण की फक्त आम्ही जर ठरवलं तर शांता प्रस्ताव होऊ शकत नाही, यामध्ये नागपूरची जी पब्लिक आहे त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आम्ही जर कुठे हात उठवलं तर लोक आमच्या जवळ आले आणि आमची मदत केली, त्यामुळे नागपूरची जनताचे सुद्धा मोठा आभार आहे. तसेच महिला संबंधी सुद्धा गुन्हे कमी झालेले आहेत आणि यामध्ये महिला सुरक्षा समिती आहेत, बरेच दुकान मी ओळखतो की रात्री जर फोन आमच्या पोलिसांनी केला रात्री येतात आणि पोलिसांसोबत जातात. त्यामुळे हा एक खूप चांगला वातावरण तयार झालेलं आहे. यामध्ये पोलीस पब्लिक आमचे पत्रकार मित्र आहेत, ते सतत चांगले बातम्या देत राहतात आमच्याबद्दल आणि ते बातम्यामुळे एक चांगला या ठिकाणी आपल्याला हे निर्माण होतो. त्याच्यामुळे आपण हा जो कार्यक्रम घेतला तो कार्यक्रम खलव खाण्याजोगा आहे, एक आयडियल कार्यक्रम आहे. आणि आम्ही नेहमी लोकांना सांगतो असतो की पोलीस अधिकाऱ्याला आयुष्यामध्ये फक्त एकदा त्या चंगावर लोक फुल टाकतात लग्नाच्या वेळेस, पण आमच्या अंगावर 3rd फुल टाकलं आलं, एक लग्नाच्या वेळेस, दुसरं 30 वर्ष झाला त्यावेळेस आणि 3rd या वेळेस. त्यामुळे हे खरं आनंद. इतर ठिकाणी पोलिसांना काय मिळतं, दगड मिळतं, पोलिसाला शिवी देतात, त्यामुळे हे खरी गोष्ट आहे आणि यातून आमच्या हिंमत अजून वाढलेली आहे. आणि आम्ही 2020 आमच्या प्रायोरिटी महिलांची सेफ्टी आहे. आम्ही परवा टीम मीटिंग घेतली त्यामध्ये सांगितलं की या 2020 आमचं 2 प्रायोरिटी आहेत, क्राईम लॉर्डर तर आहेच पण महिलांच्या सेफ्टी हा पहिला आमचा आहे आणि दुसरा आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे हेल्थ आहे. मला एवढं वाईट वाटतं, दर महिन्याला कमीत कमी 2 ते 3 आपले कर्मचारी दिवंगत होतात नागपूर शहरामध्ये, प्रत्येकच्या घरी मी पर्सनली जातो आणि मला एवढं वाईट वाटतो. त्या ठिकाणी कोणाच्या मुलीचं लग्न झालेलं नाही आहे, मुलगा 24 वर्षाचे आहे, घरी कोणी नाही, घर भाड्याचे राहतात किंवा पटांना राहतात, अजून घर झालं नाही आणि त्याच्यापैकी 99% लोक हार्ट अटॅकने मरतात. हे हार्ट अटॅक आपण थांबवू शकतो, त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की यावर्षी जेवढे आमचे
35-40 ओव्हरचे अधिकारी कर्मचारी आहेत. सगळ्या लोकांची तपासणी करून घ्यायला पाहिजे, सगळ्या लोकांचे हेल्थ कार्ड तयार करायला पाहिजे आणि कोणीही आमचे कर्मचारी हार्ट अटॅकने जाणार नाही हे आम्ही यावर्षी संकल्प करतो. आणि तुमच्या जर यामध्ये आम्हाला मिळाला साथ तर आपण लोकांचा जीव वाचू शकतो. ठीक आहे, डायबिटीस झाला होऊ द्या, ब्लड प्रेशर झाला होऊ द्या, पण हार्टचे प्रॉब्लेम जे आहे का एक दिवसामध्ये होत नाही. 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष आपण नेग्लेक्ट करत गेले आणि औषध नाही घेतलं, काळजी नाही घेतली तर माणसाचे जीव जातो. अतिशय वाईट वाटतं, उगीच माणसाचे जीव जातो. त्यामुळे महिलांचे सुरक्षा आणि आमचे पोलीस अधिकाऱ्यांचे वेलफेअर यावर्षी आपण टॉप प्रायोरिटी देऊ. नागपूर शहराची जनता जी मी पुन्हा वार मानतो आणि एवढे आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर शहरचे जे पोलीस दल आहे आपल्या सोबत आहे, आपण नेहमी आमचे साथ देता, आम्ही सुद्धा आपल्या सोबत आहोत. आपला प्रेम आमच्याकडे असे राहू द्या, आम्ही अजून जोमाने काम करू. लीलाताई यांचे बरेचदा आमच्या कार्यक्रमामध्ये भेट झालेली आहे आणि त्यांना बघून एक आपला वेगळा स्फूर्ती वाटतं की एवढी वयामध्ये सुद्धा एवढं ते ॲक्टिव्ह आहेत. ते खरं हे कसं होतं माणसामध्ये एवढी ॲक्टिव एनर्जी कसे येते, ज्यावेळेस माणूस निस्वार्थ सेवा करतो त्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये अस्फूर्ती निर्माण होते. ज्यावेळेस माणूस आपल्यासाठी करतो तर माणसाच्या शरीरामध्ये तेवढी स्फूर्ती निर्माण होत नाही. पण ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू बघतो, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्माईल बघतो आणि आपल्यामुळे कोणाचे भलं होतं तर आपल्याला एक ऊर्जा, दिव्य ऊर्जा मिळते. ते मला वाटते ऊर्जा लीलाताईकडे आहे आणि यावर्षी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे जे मिशन आहे ते मिशन कम्प्लीट व्हावं आणि एकदा जोरदार लीलाताईसाठी ताळे वाजवावं. तसं या ठिकाणी खूप आपुलकीने रिवतकरताईने त्यांचे पूर्ण टीमने आमच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम घेतला, सत्कार केला, त्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार ताळे होते. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. For watching, please subscribe our channel AVT News.